सकाळचे वाजले तर 4:15 साडेतीन वाजल्यापासून आवडावर चालू होती आणि आम्ही निघतोय आता एका प्रवासासाठी. भरपूर दिवसानंतरची प्रतीक्षा आता संपलेली. मित्रांनो, काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण जातोय गणपती बाप्पांना भेटण्यासाठी. आता कोणत्या गणपती बाप्पांना भेटण्यासाठी जातो हे मात्र सांगू शकत नाही. तुम्हाला प्रत्यक्षातच तिकडे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला बाप्पांचं दर्शन होईल. तर वेळ न दवडता चला माझ्यासोबत तुम्ही बाप्पांना भेटण्यासाठी. थोडीशी थंडी जाणवली म्हणून आम्ही आता थोडा चहा घेतो मस्त पैकी एका टपरीवरती आणि एक कटिंग मारून पुढचा प्रवास चालू करणार आहे. मित्रांनो, आपल्याला पोहोचायचं होतं तिथं आता पोहोचलेलं आहे. फक्त 2 किलोमीटर अंतरावरती ते अंतर राहिलेलं आहे. मित्रांनो, माझी देखील उत्कंठा शिगेला पोहोचली. बरेच दिवसानंतर मी देखील बाहेर पडलो. मित्रांनो, सकाळचं एवढं प्रसन्न वातावरण आहे. या प्रसन्न वातावरणामध्ये काय सांगायचं, सकाळी पावसाची रिपरिप चालूच होती. असं वाटलं की थोडं बोरिंग झालो पण थोडं पावसानं उसंत घेतली. त्यामुळे मित्रांनो आता पोहोचलोय मी त्या ठिकाणी आणि मला एक समजत नाही, मी सकाळपासून बघतोय पाखरंच पाखरं इथं दिसत आहेत. मित्रांनो, पण ही पाखरं कशाला कुठं जात असतील हाच विचार करतो आहे मी. पण मला तरी वाटत आलं आता उद्या आहे इलेक्शन, इलेक्शनचा गुपचूप प्रचार ही करत असतील असं मला वाटतं आहे. कारण मगातपासून नाहीच म्हटलं तरी 1000 जास्त पाखरे गेल्या तिथून. तर मला वाटतं ती प्रचारालाच चालल्यात. आता नेत्यांचा प्रचार बंद पडला, आता पाखरांचा प्रचार गुपचूप चालू आहे. मित्रांनो, चला अशीच मजा करत जायचं आहे आपल्याला त्या ठिकाणापर्यंत. तर चला आता जाऊया आपण पुढचा प्रवास करण्यासाठी. 1-2 किलोमीटरचा प्रवासानंतर आपलं ठिकाण येणार आहे. तर चला आता मित्रांनो. पोचल्या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती मला दिसली आणि पहिल्यांदा त्यांच्या मूर्तीला अभिवादन करूनच होतो. मित्रांनो, मजल दर मजल करत 4:30 वाजल्यापासून हा प्रवास चालू झाला आणि आता ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी आम्ही पोहोचलोय. आता मित्रांनो फायनली पोहोचलोय अशा ठिकाणी. मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं नव्हतं तर मी तुम्हाला आता सांगतोय. अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या महडगावचा वरदविनायकला आपण पोहोचलोय मित्रांनो आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आपण महड या गावामध्ये आलेलो आहोत. अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या या गणपतीची महती तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. आणि आता आम्ही आहोत त्या सुंदर अशा मंदिरासमोर. तर बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आपण आतमध्ये जाणार आहोत मित्रांनो आणि मंदिराची महती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला तर बाप्पांचं दर्शन घेऊया आपण मित्रांनो. Thank you.
ठिकाण आहे. पण तुम्हाला हा बाप्पाचा जो ह्या मंदिराचा जो परिसर आहे तो परिसर मी तुम्हाला दाखवेल कशा प्रकारे आहे, कशा प्रकारची स्वच्छता येतं, कशा प्रकारचं वातावरण आहे आणि काय काय बघण्याजोगं आहे या मंदिराच्या आसपास. तर चला तुम्ही बघू. मंदिराच्या पुढच्या साईडलाच एक छोटंसं तळं आहे आणि तळ्याजवळून उभा राहिल्यानंतर मंदिराचं जे दर्शन आपल्याला घडतं मित्रांनो ते खरंच बघण्याजोगं आहे आणि इथून छान असा नजारा दिसतोय. तुम्हाला देखील दाखवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो, तुम्हाला देखील आवडेल ते. वरदविनायक, वरदविनायकाचं दर्शन आता घेतलेलंच मित्रांनो. पण या मंदिराविषयी थोडीशी माहिती देतो, कारण की मित्रांनो काय झालेलं आहे की या मंदिराचे हे मंदिर जे आहे ते पेशवेकालीन आहे आणि मंदिराचा जो गाभारा आहे तो हेमाडपंथी गाभारा तसाच आहे, मात्र मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, नवीन मंदिर बांधण्यात आलं आहे आणि सुबक असं मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. मंदिरा शेजारीच एक तळ आहे आणि इसवी सन 1690 बाप्पांची मूर्ती ह्या तळ्यामध्ये सापडते. बाप्पांची मूर्ती तळ्यामध्ये सापडल्यानंतर ही मूर्ती भग्न अवस्थेत असल्यामुळे या मूर्तीचं विसर्जन करून नवीन मूर्तीचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे मित्रांनो. अतिशय बघण्याजोगं आणि वाचण्याजोगं काम या मंदिराचं केलेलं आहे आणि साईडचा जो भोवताचा परिसर आहे तो देखील स्वच्छ आणि सुंदर आहे. भक्तिमय वातावरण असतं मित्रांनो इथं आणि भक्तांची गर्दी अखंड महाराष्ट्रातूनच नव्हे तर संबंध देशातून ह्या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक इथं गर्दी करत असतात मित्रांनो. कसं काय म्हणणार आहे, महाडगावच्या वरदविनायकाचं दर्शन सगळ्यांनाच घडलं असेल. आता तसंच थोडंसं पुढं जाऊया आणि पालीच्या बल्लाळेश्वराचं देखील दर्शन आपण घ्यायचं आहे मित्रांनो. अष्टविनायकांपैकी एक असणाऱ्या या गणपती बाप्पांच्या दर्शनाची आपण दर्शन घ्यायचं आहे मित्रांनो. तत्पूर्वी हा एपिसोड मी इथंच संपवतो. आय होप तुम्हाला मजा आली असेल, एन्जॉय केला असेल आणि बाप्पाचं दर्शन घेताना मन प्रसन्न झालं असेल मित्रांनो तुमचं. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो साईडची ती बेल आयकॉन दाबा जेणेकरून
प्रत्येक एपिसोडची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि प्रत्येक एपिसोड तुम्हाला एन्जॉय करता येईल. धन्यवाद मित्रांनो.